क्लॉथ्स, शूज एंड बैग्स पेश करते हैं कंप्लीट कलेक्शन। सैंडल्स, शूज, हैंडबैग्स, ट्रैवल बैग्स भी। फैंसी डिजाइन, हाई हील्स, कैजुअल, ऑफिस वेयर, डेली वेयर। क्लॉथ्स, शूज एंड बैग्स सेल्फ मैन्युफैक्चर है अफोर्डेबल प्राइस के साथ अप टू 50% डिस्काउंट। तो आज ही आए क्लॉथ्स, शूज एंड बैग्स। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम। राबोड़ी में एमएनएस नेता जमील शेख के शव का आज राबोड़ी कब्रस्तान में मिट्टी दिया गया। बड़ी संख्या में लोग जनाजे की नमाज में शामिल हुए थे। आपकी नज़र जहां तक जाएगी इसी तरह से लोग नज़र आएंगे। जोहर के नमाज के बाद जमील शेख की मिट्टी हुई राबोड़ी कब्रस्तान में। 23 नवम्बर को जमील शेख की गोली मारकर दो बदमाशों ने हत्या कर दी थी। इसके बाद परिवार शव लेने से मना कर रहा था, मगर परिवार की मांग थी कि आरोपी को गिरफ्तार किया जाए, मगर किसी तरह से शासन प्रशासन के लोग परिवार को मना लिए। और इसके बाद आज जोहर के नमाज के बाद जमील शेख की मिट्टी हुई। इस दौरान एमएनएस नेताओं ने क्या कुछ कहा है, सुनिए। वैसे तो प्रश्न गंभीर बनत चाललं आहे। गेल्या महिन्यात 2 महिन्यात अंबरनाथला आमच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या झाली। बदलापूरमध्ये हल्ला झाला, सुदैवाने वाचला तो। आणि आज जमीलची हत्या झाली। दिवसा ढवळ्या इथे बाहेरचे लोक येतात आणि गोळीबार करून निघून जातात। मला केवळ पक्षाचं नाही, आमचं वैयक्तिक नुकसान जमील गेल्यामुळे झालं आहे। भावासारखा आणि अतिशय निष्ठावंत राजसाहेबांचा सैनिक आज आम्ही गमावला आहे। तुर्तास तरी आम्ही पोलिसांवर आणि त्या यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे। पोलीस आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना, होम मिनिस्ट्रीला पण हे आवाहन करतो, ही संस्कृती ठाण्याची कधीच नव्हती, नाही आहे। आणि ही राजकीय वादातून हत्या होणं, आपलं काही बिहार नाही आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना जर घडल्या तर ह्या कायदा आणि सुव्यवस्थेला कलंक आहे। त्वरित त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि केवळ ज्यांनी मारलं आहे ते जे काही सुपारी घेऊन केलं आहे, कोणी काय केलं आहे, त्यांच्यापुढे तर हे मर्यादित न ठेवता ज्यांनी कोणाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली आहे त्यांचं डोकं फासावर नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अभिजित पानसे, मनसेचे नेते, आपल्यासोबत जावेद भाई आहेत, जे अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतात, स्थानिक आहेत राबोडीतले। जावेद भाईंशी बोलणारे, जावेद भाई, बॅनर पाहिले राबोडीतले मी, तुमचा खूप जवळचा सहकारी होता, तुम्ही संपूर्ण ही घटना जी आहे जवळ येऊन पाहिली त्या दिवसापासून, काय सांगाल, कशामुळे सर्व घडलं असेल आणि कोणावर आरोप करताय, कशामुळे काय वाटतं तुम्हाला, तुमच्या डोळ्यात देखील पाणी? आरोपाचा प्रश्न नाही, प्रश्न असा आहे की राबोडीत काही दिवसापासून क्लस्टरची योजना चालू आहे। बायोमेट्रिक न करता डायरेक्ट लोकांना नोटीस देणे, डायरेक्ट लोकांना घरातून बाहेर काढणे, ही घटना चालू होती आणि लोकांना जमीन आमचा जागृत करत होता। त्यावरता ही घटना घडलेली असं आम्हाला वाटतं आणि कोणावर आरोप लावायचा म्हटल्यानंतर एफ आय आरमध्ये नाव दिलं आहे त्याच्या घरच्यांनी, ते सगळं स्पष्ट आहे, एफ आय आर तुमच्याकडे आहे। आम्हाला फक्त ते भाड्याचे टट्टू आणून ज्यांनी मारलं आहे ते नको आहे आम्हाला, आम्हाला मेन सूत्रधार हवा आहे, त्याला घेऊन काय करणार आम्ही। आणि नेहमी नेहमी ज्याच्यावर आरोप लागतोय तो माणूस नेहमी नेहमी पोलिसांच्या हातात सुटतो, कारण कधी सत्तेत असतात तर कधी सत्तेचे भागीदार असतात। पण मनसे यंदा सोडणार नाही, आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। जवळ भाई, काही वर्षांपूर्वी देखील त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला होता, तेव्हाही अनेक त्यांनी म्हणजे प्रोटेक्शन मिळावं यासाठी प्रयत्न केले होते, परंतु कुठला रिस्पॉन्स आला होता असं माहिती मिळते, काय सांगाल? प्रोटेक्शनसाठी त्यांनी 100 पत्र आपल्या कमिशनर ऑफिसमध्ये टाकले होते, त्याचा काही त्यांना उत्तर मिळालं नाही। 7 वर्ष तो माणूस त्याच्या न्यायासाठी मांडतोय, त्याचा पण प्रमुख आरोपी पकडला गेला नाही, कुठल्याही थातुरबातू 2 पकडून आणलेले पोलिसांनी आणि त्यांना सोडण्यात आला होता। तेव्हाही राजकारण्यांनी काँग्रेस सत्तेत होते 2014 आणि शेवटी काय झाला, ज्या क्लस्टरसाठी तो 2014 आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी, तुम्हाला माहीत असेल तर तुरुंगात जाऊन कार्यवाहीमध्ये जाऊन आम्ही उपोषण केलं होतं 5 दिवसाचं, तुम्हाला माहीत असेल 5-7 दिवसाचं, त्यात जमीन शेख होता आणि शेवटी त्याच क्लस्टरनी त्याचा जीव घेतला।